दरम्यान सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम झाल्याचं राऊतांनी म्हटलंय. साप्ताहिक विवेक मधील लेखावरून राऊतांनी ही टीका केली आहे. तर सुप्रिया सुळेंकडूनही भाजपचा समाचार घेण्यात आलाय. सभी भ्रष्ट लोक, अजित पवार नाही, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे भावना गवळी हो, चाहे प्रताप सरनाईक हो, चाहे रवींद्र वायकर हो, कुछ लोग जीत गए, जिताए गए, कुछ लोग जिताए गए, एक्सीडेंटली जीत गए पैसे की ताकत से, लेकिन सभी भ्रष्टाचारी लोग अपने साथ देने से आरएसएस और बीजेपी पूरी तरह से भ्रष्ट और बदनाम हो गई. एक असा आरएसएसने आरोप केलेला आहे की 180 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाहीये, तो आरएसएस करतोय. तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे. तर 180 कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार जो देवेंद्रजींपर्यंत पोचवला तो आरएसएसने पोचवला. मी आरएसएसचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करता आहेत. त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत द्यावं.